ओके सो हॅलो गाईज, आय होप यू डूइंग ॲब्सोल्युटली ग्रेट. तुम्ही सगळेजण एकदम मजेतच असाल. तर आज आहे दिवाळी आणि मी जास्त लवकर उठलो दिवाळी असल्यामुळे. घरच्यांनी पण मला सांगितलं की आज लवकर उठावं लागतं थोडं, तर मी लवकर उठलो, रेडी बिडी झालेलो आहे प्रॉपरली. आणि आजचा जो व्लॉग आहे तो मराठीत करावा लागेल मला, कारण मी असा विचार केला की दिवाळीचा जो व्लॉग आहे तो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये असला तर खूप जास्त चांगला वाटेल. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे मराठीत, तर बघूया कसा वाटतो, रिस्पॉन्स कसा भेटतो त्याच्यावर डिपेंड आहे आता सगळं काही. तर मी आज उठलेलो 7 वाजता, 7 उठून रेडी बिडी झालेलो आणि आता थोडा टाइमपास विमपास केला, कारण आज काही काम नाही, आज सुट्टी घेतलेली मी प्रॉपरली कामापासून. तर आता वाजले आहेत 10 आणि आता मी निघतोय बाहेर, कारण मला बाईक पण वॉश करायची आहे. आजचा दिवस बघूया कसा जातो कसा नाही. दिवाळीला मी सगळं शेअर करेल तुमच्यासोबत. आय होप की तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल मराठीमध्ये. सो लेट्स गो. आणि हो, एक गोष्ट सांगायचं तर मी विसरलोच, सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅप्पी दिवाळी. सो चलते आता आपली बाईक वॉश करायला घेऊन जाऊया. बघूया, तिकडे गर्दी नाही पाहिजे, गर्दी जर असली तर मग टाईम तर खूप वाया जाईल. बघू काय होतं तिकडे जाऊन. तर बाईक वॉश करायला गेलो तर सर्व्हिस सेंटरला, पण तिकडे खूप जास्त गर्दी होती म्हणून मी आज घरीच बाईक वॉश करून घेतली आहे. बघू कशी होती वॉश बाईक. गाडी आता पूर्ण वॉश झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती शाईन करते, पॉलिश पण केलेली आहे. तर आता खूप भारी वाटते गाडी. ऍक्च्युली माझा प्लॅन तिकडूनच धुवायचा होता, पण यार इतकी जास्त गर्दी होती की माझं बिलकुल बी मन झालं नाही. 1.5-2 तास लागले असते तिकडे धुवायला जर थांबलं असतं तर. घरी 15-20 मिनिटं लागले मॅक्सिमम, आणि गाडी पण खूप जास्त क्लीन वॉश झालेली आता. तर आता वाजता आहे 3 आणि फुलं बिलं आणले मी मार्केटमधून, हार वीर केले, बाईक वॉश केली आणि मित्रांशी भेटलो थोडं. तर त्याच्यात कधी टाईम गेला मला समजलंच नाही आणि मला आता झोप लागते, कारण मी आज सकाळी लवकर उठलो, कारण घरच्यांनी सांगितलं तर काय करू शकतो यार, ऑप्शन नाही आपल्याकडे. लाईटिंग विटिंग कालच लावून झालेली होती घराला आणि आता मित्र पण नाही आहे गल्लीत कोणीच आत्ता तरी, कारण दुपारचा टाईम आहे. सगळेजण संध्याकाळीच येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आणि मी एक नवीन कुर्ता पण घेतलेला आहे, तो 38 नंबरचा आहे गेस, पण मी तो ट्रायच नाही केलेला आहे. बघू कसा होतो तो, ते तर माहिती नाही, घातल्यावरच समजेल. आता पण कुर्ता सही आहे. तर संध्याकाळी भेटतो मी तुम्हाला, तो स्टे ट्यून. तर आता जस्ट उठलेलं झोपेतून आणि आता चाललेलं फ्रेश विश होतो, जरा नवीन कपडे बिपडे वेअर करू. सो चलते. आता स्वयंपाक चालू आहे आणि मम्मी आता चहा पिली आहे. मम्मी आज काय काय केलं का खायला? बासुंदी केली, पुड्या केल्या, अजून परत उसळची भाजी केली. आणि पुड्या टाकते आता आणि मामे भाजी करते. ओके, तर फ्रेश झालेलो, आता फक्त कुर्ता चेंज करायचा आणि लक्ष्मीपूजनची पूजा सगळी मांडलेली आहे, फक्त तिथं आता पूजन करणं बाकी आहे आणि आता मला कुर्ता चेंज करायचा आहे. तर बघू कुर्ता कसा होता. आता साईज तर फिट नाही केलेली, हा शर्ट पण भारी दिसत होता आज. तर आता चेंज करूया कुर्ता. तर हा आहे कुर्ता वेअर केलेला मी आता, ग्रीन आणि गोल्डन कलरमध्ये. तुम्ही बघू शकता याला खूप सहीवाला लुक येतोय गोल्डन. ओके, तर कुर्ता वेअर केलेला आहे, भारी दिसतोय, साईजमध्ये पण बसलेला आहे. थोडा नॉर्मल जो आहे तो थोडा ढिल्ला झालाय, बट इट्स ओके, ओके दिसतोय, काही एवढा फरक नाही आहे. आता गाड्यांची पूजा करायची आहे, बाहेर बाईक्स लावलेले आणि इथं ही गाडी, त्यांची पूजा करू आता. हॅप्पी दिवाळी बोल ना. हॅप्पी दिवाळी. सर्व गाड्यांची पूजा केली, त्याच्यानंतरून दरवाजाची पूजा केली. दरवाजावर जे गणपती बाप्पा होते त्यांची, त्याच्यानंतरून आम्ही पूजेला बसलो.
तर पूजा कंप्लीट झाल्यानंतरून लगेच मी निघालो फटाके फोडायला. आता पूजा बिजा झालेली, आता आपल्याला फटाके फोडायचे, तर जाऊया फटाके फोडूया. फटाक्यांमुळे वाटतं माझा एक डोळा लाल झालेला आहे. ओके, तर बघू काय सीन आहे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये काही जास्त इन्स्ट्रुमेंट्स मी युज नाही केलेले, फक्त फोन युज केला आणि शक्यतोवर मी एडिट पण फोन मध्येच करणार आहे. तर थोडा सिम्पल येईल ब्लॉग, पण इट्स ओके, भारी म्हणजे कॉन्टेंट भेटेल काही ना काय मराठीमध्ये. तर दिवाळीनिमित्त मी हा ब्लॉग शूट केला, तर जितकं पण शूट करू शकाल मी तितके शूट केलेले आता. तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा ब्लॉग. सो मेक शुअर गाईज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड सपोर्ट मी. सो मिलते हे ऐसे ही एक नेक्स्ट ब्लॉग मध्ये.